नमस्कार, अवनीफूडच्या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज जी आपण भाजी करणार आहोत ती अगदीच पौष्टिक आणि चविष्ट अशी आहे. रेसिपीला सुरुवात करूया. भाजीचं साहित्य बघूया. इथं मी 1 कप इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर मुठभर शेंगदाणे, बारीक चकत्या केलेलं खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं आंबट चुक्याची 1/2 जुडी घेतलेली आहे. पारकाची 1/2 जुडी घेतलेली आहे. 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी 5 ते 6 मोठ्या पोपटी रंगाच्या बिना तिखटवाल्या आणि 4 ते 5 इथं मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. ही भाजी बऱ्यापैकी तिखट असते, त्यामुळे मिरच्या व्यवस्थित प्रमाणात आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर 1 वांगं घेतलेलं आहे, 1 हिरवा कच्चा टोमॅटो, 1 लाल टोमॅटो. आता टोमॅटो तुमच्याकडे जो असेल अवेलेबल तो तुम्ही घालू शकता. 2 मध्यम आकाराचे इथं मी कांदे घेतलेले आहेत. सगळ्यात आधी काय करायचे, ज्या अवेलेबल भाज्या आहेत आपल्याकडं त्या कोणत्याही तुम्ही घेऊ शकता. इथं मेथीचा वापर पण करू शकता तुम्ही. आता ह्या सगळ्या भाज्या आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मिरचीचे पण आपल्याला अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि वांगं असं चिरल्यावरती पाण्यात घालायचे, जेणेकरून आपलं वांगं काळं पडत नाही. आता तुरीची डाळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून कुकरमध्ये घेतलेली आहे. त्याचबरोबर आता चिरलेल्या भाज्या आपण एक एक करून घालूया. आता बऱ्याच वेळा बघा, आपल्याकडं काय होतं की फ्रीजमध्ये आपल्या काही थोड्या थोड्या भाज्या शिल्लक असतात. मग त्या भाजीपासून धड कोणतीच एक भाजी करता येत नाही. पण जर अशा तुरीच्या डाळीमध्ये किंवा मुगाच्या डाळीमध्ये जर तुम्ही अशा सगळ्या भाज्या व्यवस्थित कुकरला करून घेतल्या शिट्ट्या त्याच्या, तर अगदी मस्त त्याची चटकदार आपण भाजी करू शकतो. ही भाजी थोडीशी तिखटसर करायची आहे, म्हणून मी इथं मिरच्यांचा वापर जास्त करते. आणि या भाजीचं नाव पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे, ते तुम्हाला कळेलच. इथं तुम्ही मेथी किंवा आणखीन कोणती पालेभाजी असेल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. अगदी मस्त जाते चवीला यामध्ये. आता ही भाजी आपल्याला शिजवण्यासाठी साधारणपणे कोमट पाणी मी इथं घेत आहे. कोमट पाण्यामुळे पटकन ही भाजी शिजली जाईल. अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्येच ही भाजी व्यवस्थित शिजली जाईल. आता इथं मी कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून झाल्या की अगदी भाजी अगदी आपली गाळ शिजून झालेली आहे. आता ही आपल्याला रवीने छान हटून घ्यायची आहे. एक जीव केल्यानंतरच मग त्याला आपण फोडणी देणार आहोत, म्हणजे अगदी भाजीची चव अप्रतिम लागते. जितकी भाजी व्यवस्थित घोटली जाईल तितकी मऊसूत अशी आपल्याला ही भाजीची कन्सिस्टन्सी मिळते. आणि बघा, अगदी गाळ शिजलेल्या आहेत सगळ्या भाज्या, एक जीव झालेल्या आहेत त्या वरणामध्ये. अशाच पद्धतीने आपल्याला ही छान हटून घ्यायची आहे. ह्या भाजीची चव अगदी अप्रतिम असते. भाकरी, पोळी किंवा भाताबरोबरसुद्धा तुम्ही अगदी सकाळी संध्याकाळी कोणत्याही वेळी खाऊ शकता. आता इथं कढई गरम करायला ठेवली, त्याचबरोबर भाजीच्या कन्सिस्टन्सीसाठी साईडला मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे मोठे टेबलस्पून घालून घेते तेल. तेल व्यवस्थित घ्यायचं आहे या भाजीसाठी, कारण आपण मिरचीचा जास्त वापर करतो आहे. त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये घालून घेऊया मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला. आणि ही भाजी करत असताना ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्या कोणत्याही चालतील. असे अमुक एक भाजी लागेल असं काही या भाजीला बंधन नाही आहे. तर इथं फोडणीमध्ये आपण मोहरी, जिरे घातले, त्यानंतर घालून घेतले खोबऱ्याचे काप, शेंगादाणे. आता खोबरं आणि शेंगदाणे तुम्ही डायरेक्ट शिजवतानासुद्धा घालू शकला असतात, पण जेव्हा आपण ही भाजी हाटतो शिजल्यानंतर तेव्हा हे नीट हाटलं जात नाही, म्हणून मी असं फोडणीत घालते. अगदी मस्त लागते ही भाजी. मग त्यानंतर बारीक चिरलेला कांदा या फोडणीवरती घालून घ्यायचा आहे आणि छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आहे. भरपूर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे. अगदी खोबरं शेंगदाणे छान खरपूस असे झालेले आहेत. आता इथं घालून घ्यायचं आलं लसूणची पेस्ट. 1 मोठा चमचा इथं आलं लसूणची पेस्ट घालून अगदी त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. ही भाजी खात असताना मधून मधून दाताखाली शेंगादाणे, खोबरं आलं की भाजीची चव अगदी छान लागते. त्यामध्ये हिंग घालून घ्यायचा आणि फोडणी आपल्याला व्यवस्थित अगदी खमंग करायची आहे. आता इथं गॅसची फ्लेम थोडी फोडणी करताना नेहमीच लो टू मिडियम ठेवायची, जेणेकरून आपली फोडणी करपत नाही. अशी खमंग फोडणी बसल्या होती. यामध्ये सुके जिन्नस म्हणजे आपले नेहमीचे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. आणि आता इथं सुके मसाले घालत असताना आपण 1 चमचाभर हळद पावडर घातलेली आहे. त्यानंतर घालून घ्यायचं जिरे पावडर. जिरे पावडर 1 छोटा चमचा घालून घ्यायचं आहे. त्यानंतर जेवढे जिरे पावडर आहे त्याच्या दुप्पट आपल्याला धणे पावडर घ्यायची आहे. 2 चमचे इथं मी धणे पावडर घातलेली आहे. आणि त्यानंतर आपण घालायचं चवीनुसार मीठ. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. त्याचबरोबर मीठ घालून झालं की आपण साधारणपणे 2.5 ते 3 चमचे इथं मी गरम मसाला वापरलेला आहे. आता या भाजीमध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे इथं लाल मिरची पावडरचा वापर आपण अजिबात करणार नाही आहोत. अगदी मिरचीच्याच तिखटाने ही भाजी अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत होणार आहे आपली. आता व्यवस्थित मसाला छान परतला की त्याचा एक ॲरोमा घरभर पसरतो, मस्त लागतो. त्याचबरोबर आता इथं बघा,
ही जी शिजलेली भाजी आहे ती घालून घ्यायची. आता मी बाजूला जे पाणी गरम करायला घातलं होतं ठेवलं होतं तर ते या भाजीमध्ये आपण घालून घेऊया. आता भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना तुम्हाला ती कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचा वापर करू शकता. आता साधारणपणे मी इथं जेवढी भाजी आहे तेवढंच मी इथं त्याला दुपटीला पाणी घेतलेलं आहे. तुम्ही इथं आणखीन दीडपट इतकंसुद्धा पाणी घेऊ शकता कारण ही भाजी पातळ पण तितकीच छान लागते. आता मी फक्त आपण इथं जेवढी भाजी होती तेवढंच पाणी एक पातेलं भरून घालून घेणार आहे. आता हे गरम का घालायचं, गरम पाणी घातल्यामुळं आपली जी भाजीची चव आहे ती अगदी छान डेव्हलप होते आणि भाजी अगदी खमंग अशी लागते. आता इथं बघा भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता या स्टेजवरती जेव्हा अशी उकळी येते तेव्हा आपण शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट आपण भाजी दाटसर होण्यासाठी घालणार आहोत. आता जी ही भाजी जेव्हा विदर्भात केली जाते तेव्हा फोडणीमध्ये शेंगदाण्याचा कूट घातला जातो पण बऱ्याच वेळा अशा भाज्या परतत असताना शेंगदाण्याचा कूट घातला फोडणीमध्ये की अगदी भांड्याच्या बुडाशी भाजी करपण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो ही भाजी शिजत आल्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट घालून याला आपण छान एक उकळी येऊ दिली आहे आणि तयार झालेली आहे आपली विदर्भ स्पेशल मिरचीची भाजी. विदर्भामध्ये ही भाजी अगदी फेमस आहे. कोणत्या पार्टीमध्ये भंडाऱ्यामध्ये गणपतीच्या ही भाजी केलीच जाते. त्याचबरोबर या डाळीला डाळ गंडोरी असे सुद्धा म्हणतात. अगदी मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी ही भाजी तयार होते. आजची जर भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी 8 ते 10 लोकांसाठी अशा पद्धतीची भाजी तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता. धन्यवाद.